आणि ग्राउंड लेवलला जाऊन काम करा. मतदानातून आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उमेदवारी सत्यशील सरकारला मिळालेली नाही, उमेदवार हा सर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उमेदवार आहे हे कायम आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आम्ही असलेले स्टेजवरचे मान्यवर, तुम्ही असलेले सगळे मान्यवर मंडळी हे उमेदवार आहेत, तुम्ही सत्यशील शरकर आहात हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने काम करावं अशी विनंती करतो. कारण आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये जर आपण वातावरण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या बाजूने अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. यांची जुळजुळ जी गेली मी आज पण विचार करतो का आपल्याला जर बघितलं तर आपल्याला गाव जुळवता येत नाही, वाड जुळवता येत नाही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्याही वयामध्ये अख्खा महाराष्ट्र जुळवला. कसा जुळवला असं ज्याच्याकडे एकही आमदार राहिला नव्हता त्या माणसाने आज अख्खा महाराष्ट्र जुळवला. ग्राउंडवर फक्त डोक्यानेच खेळू शकता एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि डोक्याने खेळता येते. तुमच्यामध्ये संभ्रमावस्था तयार करणारे, आमच्यामध्ये संभ्रमावस्था तयार करणारे, खोट्या बातम्या पसरवणारे त्याच्यावरती फक्त तुम्ही विश्वास ठेवू नका. बूथ लेवलची मान्य असेल तर हे ज्येष्ठ मंडळी सगळ्यांचं असं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने तुम्ही करा. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे का हे सगळी संघटना चालवत आहे. तुषारबाव अध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, तुम्ही सगळी मंडळी आहेत, काँग्रेसची मंडळी आहेत. आता मी नवीनच पक्षामध्ये आलेलो आहे, लेंडस आहे. आता मला काय राहिलेलं आहे आता तुम्ही जसं सांगाल हा वडील किसान द्याल तो आदेश पाळायचा आम्ही काम करू. तुम्ही संघटना आणि हे सगळे पदाधिकारी आणि निवडणुकीचं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, दुकानदार आहे, गाडीवाला आहे, टायरवाला आहे, नर्सरीवाला आहे, हे सगळ्या जे लोक आहेत त्या 50,000 लोकांना आम्ही भेटून आलेलो. आमचा प्रत्येक माणूस तिथपर्यंत जाऊन आलेला आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे का आपल्याला कधीतरी कितीतरी वर्षानंतर आज संधी मिळालेली त्याचं सोनं या निमित्ताने या ठिकाणी करायचं. पण आता ह्या इलेक्शनचा अनुभव तुम्हाला जास्त आहे त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला सांगा त्या पद्धतीने आम्ही सगळे मंडळी कामकाज करू. तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशावर आम्ही कामकाज करू. आदरणीय खासदार साहेब आपल्या बरोबर आहेत, त्यांना पण महाराष्ट्र फिरायचं आहे, परंतु ते आपल्याला काही मार्गदर्शन करतील, त्या मार्गदर्शनाने आपण कामकाज चालू करू आणि उद्याचा या जुन्नर तालुक्यातला ह्या शिवजन्मभूमी मेटला एक मवळा आपल्याला पवार साहेबांना या कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी पाठवायचं आहे, त्यांना द्यायचं आहे. कारण तुम्हाला सांगतो का उद्याचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का उद्याच्या आपल्या ज्या काय अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील ते आदरणीय त्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो. यानंतर 29 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. कोण मान्यवर येणार आहेत याची आपल्याला कल्पना नाही. अंकुश शेट्टी मला वाटतं सांगितलं का पवार साहेब या ठिकाणी, नाही बाजीराव शेट्टी सांगितलं का पवार साहेब.